महिला वर्गांचं काय वाईट वाटलेलं नाही, फक्त तुम्ही विचारल्यानंतर तुमचीच गोची झाली बुवा, पण विचारूची गरज नाही. मी 100% साईबाबांका स्मरून सांगते बुवा, पुढच्या वर्षी ज्यावेळी यांची मिटिंग होईल ना, तेव्हा महिला वर्ग 100% या टाकल्याचंच नाव सुचवतील. आम्ही तुमका बुवा साईबाबांच्या अगदी स्मरून सांगते, कारण चांगले गोष्टी बरेच त्यांना दिले. तू तेव्हा बाहेर होतस, तुका कदाचित ऐका केली नसती तर मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. तुझाही भजन चांगल्या झाले, तुझ्या भजनात मी नाव, पण भजनाच्या जेव्हा ओ बुवा आपण सगळं एकत्र साथ नेतो, तेव्हा भजनाचं सामानच म्हणतो, त्याका भांडी कुंडी म्हणत नाही. बरोबर ना, पक्वा सगळं जो साचा तो त्याने आज उपलब्ध होऊ. सामान या सगळ्या सोडा भजनाचा, पण रिक्षा स्वतःची घेऊन येत ते सामान घेऊन, इतक्या प्रेम ने ठेवले त्यांच्या शिविरावरून. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे या तेली भुवांसाठी. आणि तू काय करतो विरारच्या बारी असती कधी फोन केला तर एका या पेटी बिटीसाठी जवळ करायचो ना, एवढं लक्षात ठेवा. पप्पा तू माईक जरा चालू कर. शिवशंकरांनी प्रसन्न होऊन परशुरामांना दिलेलं त्र्यंबक धनुष्य, आणि त्या त्र्यंबक धनुष्यामुळे परशुरामांची अवस्था काय होते हे या भारुडातून मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. परशुरामाची भक्ती पाहून परशुरामाची भक्ती पाहुनी झाले शिवशंभू प्रसन्न. त्र्यंबक धनुष्य दिलो काया प्रकट होत, त्र्यंबक धनुष्य दिलो काया प्रकट होत. परशुरामाची भक्ती पाहुनी झाले शिवशंभू प्रसन्न. परशुरामाची भक्ती पाहुनी हो. एके दिवशी परशुराम जनक राजाकडे भोजनासाठी गेले असता त्याने आपलं त्र्यंबक धनुष्य अंगणात ठेवलं आणि ते भोजनासाठी आतमध्ये गेले. आता भोजन वगैरे आटोपलं आणि परशुराम बाहेर येऊन पाहतात तर काय, त्यांच्या त्र्यंबक धनुष्याचा घोडा करून अंगणात खेळणारी एक बालिका त्यांना दिसली. आता ही बालिका कोण होती बघा, अंगणात खेळणारी बालिका त्यांना दिसली, ही बालिका कोण होती बघा, जनक राजाची कन्या जानकी. एवढ्याशा त्या बालिकेने 12,000 हत्तींच्या बळाने न उचलणारे ते त्र्यंबक धनुष्य सहज उचललं. म्हटल्यानंतर परशुराम एकदम हादरले आणि परशुरामानं काय झालं बघा, जीवे बाण लागे तैसे झाले मन, जीवे बाण लागे तैसे झाले मन. परशुराम हादरले आणि परशुराम जनक राजाला काय सांगतात, हे जनक राजा ज्यावेळी तू या मुलीचं लग्न ठरवशील त्यावेळी माझं त्र्यंबक धनुष्य तू पणाला लाव, कि जो कोणी वीर पुरुष हे त्र्यंबक धनुष्य उचलून त्याला बाण लावील त्याच्या गळ्यात जानकी वरमाला घालील, असं सांगून परशुराम निघून गेले. झालं बो, वर्षानी वर्ष निघून गेली आणि जनक राजाने आपल्या मुलीचं लग्न ठरवलं म्हणजे स्वयंवर मांडलं. आणि जनक राजा आपल्या मुलीला सांगतात बघ जानकी, तुझं लग्न ठरवलंय म्हणजे स्वयंवर मांडलंय,
त्या स्वयंवरात मोठमोठे राजे अंबीरराव गंभीरराव वशिष्ठ विश्वामित्र श्री रामचंद्र प्रभू आणि शेवटी अभिमानाने फुगलेला रावणही आला. तेव्हा जानकी आपल्या बापाला सांगते, बाबा तुम्ही माझ्या लग्नाची उगच घाई करते, माझं अजून तसं वय झालेलं नाही. जानकी आपल्या बापाला काय सांगते बघा. आई माझ्या लग्नाची गा का तुम्हास पडली घाई, बाबा माझ्या स्वयंवराची का तुम्हास पडली घाई, बाबा माझं अजून तसं काय वय झालेलं नाही. पण कशी बशी जनक राजाने जानकीला स्वयंवरासाठी तयार केली, स्वयंवर मांडलं. स्वयंवरात मोठे राजे अंबीरराव गंभीरराव वशिष्ठ विश्वामित्र श्री रामचंद्र प्रभू आणि शेवटी अभिमानाने फुगलेल्या रावणाला. रावणाने विचारपूस केली आणि डायरेक्ट जाऊन धनुष्याला हात घातला, पण धनुष्य काही आले ना. शेवटी रावणाने सगळी शक्ती आपली पणाला लावली आणि धनुष्यबाण उरावर घेऊन रावण उतारणा पडला. हे वशिष्ठ आणि विश्वामित्र या दोघांनी पाहिलं आणि श्री रामचंद्र प्रभूंना इशारा केला. श्री रामाने धनुष्याला घातला, धनुष्य हातात घेतलं आणि धनुष्याला बाण लावला. बाण लावल्याबरोबर काय झालं बघा, सगळी झाड मोडून पडली, सगळे डोंगर कोसळले. म्हणजे धनुष्य मोडलं, देव गंधर्वांनी पुष्पवृष्टी केली, जानकीने वरमाला श्री रामांच्या गळ्यामध्ये घातली. आता लग्न सोहळा आटोपला आणि हे सगळे श्री रामचंद्र प्रभू वशिष्ठ विश्वामित्र हे सगळे जण अयोध्येला निघालेत बघा. सनईच्या सुरात श्रीराम जानकीची वरात निघाली अयोध्या नगरीत. सनईच्या सुरात श्रीराम जानकीची वरात निघाली अयोध्या नगरीत. अयोध्येला निघाली असता रणात झुंज खेळणारे महायोद्धे, 21 वेळा पृथ्वी निसस्त करणारे सहसुर अर्जुनाला ठार मारणारे आणि आपल्या आईचा वध करणारे परशुराम यांच्या रक्ताच्या सामोरे येऊन थडकले. आता सामोरे येऊन थडकल्यानंतर वेदमूर्ती परशुरामाने श्रीरामांना नमस्कार केला, श्रीरामाने परशुरामांना नमस्कार केला आणि त्यांचा नमस्कार घेऊन परशुराम श्रीरामांना विचारतात, माझं त्र्यंबक धनुष्य मोडणारा असा कोणता वीर? तेव्हा वशिष्ठ आणि विश्वामित्र सांगतात, हे पहा रथात बसलेले दशरथ नंदन श्री रामचंद्र प्रभू. असं सांगितल्यानंतर श्री रामानेही परशुरामांना नमस्कार केला. त्यांचा नमस्कार घेऊन परशुराम त्यांना काय विचारतात, अरे श्रीरामा जय रामा, माझं त्र्यंबक धनुष्य मोडून जय मिळून आलास खरा, पण माझं हे वैष्णव धनुष्य घेऊन याला बाण लावलास तर ठीक, नाहीतर तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल, याच्या पुढे बोललो जायला देणार नाही, म्हणजे तुला जनसत्ता शताब्दी मिळणार नाही. परशुराम सांगतो, श्रीराम सांगतात, अरे मी लहानसा बालक,
मी बोललो तुमच्याशी काय युद्ध करणार, परशुराम बोलले ते काय नाही, एकतर माझ्याशी धनुष्याला बाण लाव नाहीतर माझ्याशी युद्ध कर. असं सांगितल्यानंतर श्रीरामांनी वैष्णव धनुष्य हातात घेतलं आणि श्रीरामांना सांग परशुरामांना सांगतायत, परशुराम तुम्हाला आवाजाचा गर्व झालाय. श्रीराम सांगतायत परशुरामांना, तुम्हाला गोड आवाजाचा गर्व झालाय परशुराम. अरे मी लहानसा बालक, एकच सांगतो, एक वचनी एक बाणी एक वाणी एक पत्नी श्रीराम. आणि श्रीरामाने बाण हातात घेतला धनुष्य बाण, आणि धनुष्याला बाण लावला आणि श्रीराम विचारतायत परशुराम सांगा हा बाण कुठे सोडू, हा बाण वरती सोडला तर तुमचा वरचा रस्ता बंद, खालती सोडला तर खालचा रस्ता बंद. परशुराम प्रॉब्लेम मध्ये, म्हणून पहिल्यांदा सुरुवात केली तरी पण माझा प्रॉब्लेम, आणि पुजारी बुवान सुरुवात केल्या नसती तरी पण माझा प्रॉब्लेम. परशुराम प्रॉब्लेम मध्ये आता बोललो काय करणार. शेवटी परशुरामाने विचार केला आणि सांगितलं श्रीरामा जय रामा माझ्यावर दया कर आणि हा बाण वरती सोड, म्हणजे भारूड झालं तरी तू म्हण पण जनशताब्दी मला मिळून दे. तेव्हा परशुराम सांगतायत हे श्रीरामा जय रामा माझ्यावर दया कर आणि हा बाण वरती सोड. वरती सोड म्हटल्यानंतर श्रीरामाने बाण सोडला तो डायरेक्ट यमधर्माकडे गेला. यमधर्म समजले खाली पावड्याची घटका भरली. यमधर्म समजले परशुरामांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. आणि ही परशुरामांना ही जाणीव झाली की याच्या टाकल्यावर केस नसलो तरी याच्या नादाक लागान उपयोगाचा नाही. परशुरामांना जाणीव झाली हा कोणतरी युग पुरुष आहे. तेव्हा परशुराम श्रीरामांना काय सांगतायत बघा. श्रीरामा जय रामा आलिंगन दे रे मला, श्रीरामा जय रामा आलिंगन दे रे मला. स्वर्गामध्ये बाण सोडिला अवतार माझा इथेच संपला, स्वर्गामध्ये बाण सोडिला अवतार माझा इथेच संपला. नको नको म्हणताना नको नको म्हणताना नको नको म्हणताना नको नको म्हणताना अभिमान झाला मला श्रीरामा माझ्या मनाऊ. श्रीराम सांगतात श्रीरामा मला आलिंगन दे. तेव्हा श्रीरामांनी परशुरामांना आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर काय झालं बघा, परशुरामांच्या हृदयातून एक ज्योत बाहेर आली आणि ती श्रीरामांच्या हृदयामध्ये गेली. म्हणजे परशुरामांच्या शरीरातली सगळी शक्ती संपली, ती सगळी शक्ती श्रीरामांच्या शरीरामध्ये गेली. म्हणजे परशुरामांचा सहावा अवतार इथे संपला, श्रीरामांचा सातवा अवतार इथे चालू झाला. परशुराम खलास आणि आमचं भारुडही खलास. मी सांगितल्याप्रमाणे भारुड घेतलं. संदीप पुजाऱ्याने रंगविली परशुरामाची कथा, संदीप पुजाऱ्याने रंगविली परशुरामाची कथा. तुम्हा सर्वांचे आशिष लागो आम्हा सर्वता, तुम्हा सर्वांचे आशिष लागो आम्हा सर्वता, तुम्हा सर्वांचे आशिष लागो आम्हा सर्वता. या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो त्या साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी भजनाची महिलावर चुकून समजा वाईट बोललो असेल तर ते वाईट असेल ते माझ्याकडे द्या, मी गावात घेऊन जाते आणि चांगलं असेल.
ते तुमच्याकडे ठेवा. या ठिकाणी सगळ्या पुन्हा एकदा मंडळ सोसायटी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी सांगता करतो. श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ.